नमस्कार रसिक श्रोते हो, जी ए कुलकर्णी लिखित पारवा या कथा संग्रहातील कथा आज आपल्या समोर सादर करतोय। कथेचं शीर्षक आहे रातराणी। माधव बंगल्याच्या वरांड्यात उभा राहिला व त्याने सुखावलेल्या नजरेने समोर पाहिले। निळ्या विशाल पंखासारखे आभाळ, स्वच्छ धुतल्यासारखे वाटणारे समोरचे दृश्य, जुनी चरबट पाने जाऊन त्या जागी आलेली नाजूक शालीन हिरव्या रंगाची पालवी, साऱ्यांनीच त्याच्या कोरीव पूर्ण आयुष्याचे प्रतिबिंब धारण केले होते। त्याला वाटले, आजचा दिवस कसा नीरव उडत लहान लहान होत जाऊन नाहीसे होणाऱ्या पाखराप्रमाणे संपत आला। आता आपले आयुष्य स्थिरावले, फळले, अशाच दिवसांच्या मालिकेचे त्याला तोरण लागणार। जे हवे ते सारे मिळाले या समाधानाने मनावर जी तृप्तीची साय येते त्याखाली त्याचे मन सुखावले। तो एका खांबाला रेलून उभा राहिला व आजूबाजूच्या शांततेच्या स्पर्शाला आपल्या मनाला कुरवाळू देऊ लागला। समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी पिंपाएवढ्या बुंद्याच्या झाडांच्या रांगा होत्या। अगदी पहाटेला टेकडीवरून धुके सरकत खाली आले की ते झाडांच्या अनेक बोटांत गुरफटून विशाल जाळ्याप्रमाणे झाडातच लोंबू लागे आणि रात्री चांदणे ओतू लागले की त्याला फांद्यांच्या हालचालींनी तडे जात व ते फुटून त्याचे तुकडे रस्त्यावर तुकड्यांचे नक्षीकाम केल्याप्रमाणे पडत। बंगल्याला खूप मोठे आवार होते। तेथे त्याने स्वतः खांदे दुखून छोटीशी बाग केली होती। त्यावेळच्या सुखद श्रमाची त्याला आठवण झाली व तो स्वतःशीच हसला। पण आता सारे वाफे तयार झाले होते। त्याच्या आयुष्यासारख्याच तृप्त वाटणाऱ्या काळसर मातीवर हात दीड हात रोपे तयार झाली होती। आणखी 15 दिवसांत ॲस्टरचा विविध रंगी गालीच्या उलगडणार, फ्लॉक्सच्या घोळक्याखाली ती झाडे अगदी ओझावून जाणार। निशिगंधामधून तर आताच उंच छड्या निघाल्या होत्या व त्यावर छोटे छोटे हंस चिकटवल्याप्रमाणे फुलोरा जागा झाला होता। भिंतीच्या कोपऱ्यात लहान गेटजवळ रातराणी माहेरवासिनीप्रमाणे सुखावली होती। आता तिच्यावर फुले नाहीत, पण ज्यावेळी असत त्यावेळी आवारातील खाजगी पत्र त्या मदिर गंधाने धुंद होऊन जात असे। दिवसा तिच्या 3-4 भारद्वाज दिसत आणि ते तेथल्या तेथे हलू लागले की रातराणीलाच त्यांचे बदामी पंख, रेशमी काळा रंग आणि वितळलेल्या मानकाच्या थेंबाप्रमाणे डोळे आहेत असे वाटे, आणि तिची पाने तर मेधाच्या चिंचपानी जॉर्जेटप्रमाणे। साऱ्या बांधेसूद दृश्यावर चर्र दिशी ओरखडा उठल्याप्रमाणे ते नाव करकरले। त्याने ती आठवण झडदिशी उडवून टाकली व तसे करताना आपल्याला कुणी पाहिले तर नाही ना या शंकेने इकडे तिकडे पाहिले। काय अधिकार आहे तिला आता आपल्या सुखावर पावले उमटवण्याचा? त्या एकाक मोहक्षणी आपण होय म्हटले असते तर आपलेही सारे आयुष्य वाया गेले असते। तिने आपले स्वतःचे घालवले त्याप्रमाणे। तिची आई हलक्या कुळातील होती। तिचे म्हणून ओळखले जाणारे घर अद्यापही होन्नावरला आहे हे देखील तिने कधी सांगितले नाही। कधीसुद्धा ती त्याविषयी बोलली नाही। पहिल्यापासून सारे व्यवस्थित आखून व्यवहारी फसवणूक। खरे का रे हे सारे, तुला असे वाटते प्रामाणिकपणे? माधव हादरला व त्याला स्पष्ट ताठ उत्तर देता येईना। तो अस्वस्थ झाला, पण तरी एकंदरीने आता त्याचे काय? ती तर गेली, तिच्या आईला देखील त्यातील काही माहिती नाही। नाहीतर नंतर ती एकदा दोनदा आली बोलली असती का? पण त्याच्या मनाचा आनंद हिंकळला, त्याला उगाचच एकटे वाटू लागले। त्याने आत हाक मारली, लिलू लिलू। ती बाहेर आली, त्यावेळी ती कसले तरी मासिक वाचत होती, कारण तिने ते बरोबरच आणले होते। ते तिने कठड्यावर टाकले व ती खांबाला टेकून उभी राहिली। हं, आता कुठल्या झाडाचा 1/2 इंच तुकडा कापलाय तुम्ही? तिने विचारले। तिचा आवाज घडी करून दाबल्याप्रमाणे सपाट होता। तिच्या प्रश्नाला थोडा अर्थ होता, कारण माधवने बाहेर बोलावले की ओळखावेच की त्याने एक रोप काढून दुसऱ्या ठिकाणी लावले आहे। गुलाबाची छाटाछाट झाली आहे, कोलियसच्या बहुरंगी पानांच्या झाडांची निराळी रचना झाली आहे। काही इंजिनियर फावल्या वेळात बागकाम करत असतील, पण एखाद्या धंदेवाईक माळ्यानं फावल्या वेळात इंजिनियरचा धंदा केल्याचं पहिलं उदाहरण म्हणजे तुमचं, असं एकदा तिने त्याला कंटाळून सांगितलेलंही होतं। माधव काही बोलला नाही। मनात अचानक उसवलेली आठवण विसरण्यासाठीच त्याने लिलूकडे पाहिले। तिच्याकडे पाहिले की त्यालाच काय, कुणालाही एखाद्या फुलाचीच आठवण व्हावी असा गोरा ताजेपणा तिच्यात होता। नव्या लग्नाची घडी अद्याप न मोडल्याने
त्याचे आयुष्य अद्याप स्थिर व्हायचे होते, परंतु आपले सुख कोणत्या आकाराने वाढणार आहे याची त्याला कल्पना आली. ती रंगाने मेधापेक्षा नक्की उजळ होती, पण मेधाच्या आवाजात विलक्षण आर्तता होती. ती गाऊ लागली की रातराणीला फुले येत आहेत असे वाटावे. अगदी तृप्त सुखाच्याही अंतर्हृदयात असलेली हुरहुरीची निळी साळवी छाया त्यामुळे स्पष्ट जागी होत असे. त्यानंतर अगदी बेचैन वाटे, पण आयुष्याच्या आणखी एका पापुद्र्याखाली आपण गेलो असे वाटे. पण लिलूविषयी त्याला फार कृतज्ञता वाटली. तिच्या वडिलांच्या मदतीने त्यालाही नोकरी मिळाली. जर त्या मोहाच्या क्षणी शब्द घसरला असता तर हलक्या जातीच्या मुलीच्या सान्निध्यात फसव्या मुखवट्याने आपण आयुष्याचे एक एक पान निराशेने तोडत बसलो असतो. मग तेच लहानपणापासूनचे दारिद्र्य पुढेही चालूच राहिले असते. नाही, लिलूमुळे नक्कीच आपले आयुष्य सभ्य सुखाचे झाले. माधव खुलला, तो थोडा हसलाही. काय करतेस तू अशा वेळी आत बसून, त्याने विचारले. हो, कुंड्या खुरपी उचलायला कुणीतरी हमाल पाहिजे म्हणून का सांगत नाही स्पष्ट, त्या कठाड्यावरच बसत हसत ती म्हणाली. हो, बरी आठवण झाली, तो उत्साहाने म्हणाला. या वरांड्यातही आपण दोन चार कुंड्या ठेवू. इथं कोशियाची दोन लहान डेरेदार झाडं सुंदर दिसली असती, पण ती आपल्याकडे नाहीतच. तेव्हा सध्या तरी जिरेनियम ठेवू, आणि मग ती वेल चढवायची कुठे? आपण त्यात गंभीरपणे लक्ष घालत आहो हे दाखवण्यासाठी, लिलू म्हणाली. कपाळावर हात मारत माधव पटकन पहिल्या पायरीवरच बसला. तू अगदीच अशी कशी ग, तो चिडून म्हणाला. जिरेनियम म्हणजे काय, दोडकी पडवळी आहेत होय वेल चढवायला. नको असता पुन्हा मेधा आलीच, त्याच्या बागेकडे किंचित तोऱ्याने पाहणारी. तिने दोनच पेटाऱ्यांत लार्कस्परची रोपे लावली होती, पण तसे एक रोप माधवला कधी तयार करता आले नाही. सल्फेट फॉस्फेट झाले, पुणे मंगळूरहून आणवलेल्या बिया झाल्या, पण नाही. रोपे होऊन विधभर वाढायची, एखाद दुसरा किरकोळ तुरा दाखवून वाढ खुंटायची, पण मेधाचे तसे नाही. हाताला बिया चिकटल्या असता तिने हात मातीवर नुसता झाडला तरी रोपे आधाशीपणाने खुश मस्कऱ्यासारखी तरारून तिच्यापुढे उभी राहत. हिरव्या रंगाशी तिचे काही गूढ नाते होते की काय कुणास ठाऊक. निशिगंधाच्या कंदातून पांढरे फूल आल्याप्रमाणे ती स्वतःच कुठल्या तरी कंदातून वर आली असावी अशी तिला झाडे समजत. हिरव्या रंगातील आयुष्य भोवती शेवाळ मातलेल्या हिरवट पाण्यातच शेव. आता लार्क्सपर गेले, पेटाऱ्यांना वाळवी लागून त्याचे तुकडे झाले, आणि तिच्या घराचा दरवाजाही क्वचितच उघडे. जिरेनियमचा वेल म्हणे, उद्या तू निशिगंधाच्या फुलांचे लोणचे घालशील बाई. लिलूचे लक्ष तर केव्हाच त्या विषयावरून उडाले होते व ते भोवतालच्या शांततेवर तरंगू लागले होते. हा भाग गावातील सर्वात शांत व माणसांची वर्दळ अगदी कमी. शाळा सुटल्यावर 10-12 मुलींचा घोळका बडबडत खिदळत गेला. दोन चार मोटारी फरदिशी पळाल्या की संध्याकाळची हालचाल संपली. मग सर्वात शेवटी जाड वाहनांचा पोस्टमन जणू संध्याकाळला शेवटचे टोके घालत फिरत असल्याप्रमाणे फेरी टाकून गेला की अद्याप चक्क उजेड असला तरी रात्र सुरू झालीच. पोस्टमनची वाट पाहत कुणी दारात थांबत नाही. पत्र मिळाल्यावर तेथे चौकटीत उभे राहून कुणी ते अधीरपणे वाचत नाही. थोड्या वेळाने आत दिवे लागल्यावर ठिकठिकाणी खिडक्यांचे प्रकाशित पिवळसर चौकोन मात्र हजारो पानांचे खवले असलेल्या प्राण्याच्या डोळ्यांप्रमाणे जागे होत. तुम्ही कसल्या वस्तीत बंगला घेतला हो, कुठं शेजार नाही पाजार नाही, ती एकदम म्हणाली. आणि एकटं असतानाही हा 10 माणसांचा बंगला कशाला हवा होता? माधव थोडा वेळ गप्प राहिला, पण मेधा काही केल्या मनातून जाईना. तेथे ती ठिकठिकाणी आठवणींची रोपे लावत फिरत होती. पायांखाली ती चिरडून टाकण्याचा प्रयत्न करूनही ती जोमाने वाढतच होती. माधव बेचैन झाला व शब्दांच्या गुंतवळ्यात कुठेतरी लपून राहण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघ लिलू, तो म्हणाला, आयुष्यात पुष्कळदा असं घडतं, एखादी वस्तू आपण पाहतो, आपण तिच्याकडे इतके ओढले जातो की वाटतं बस हीच वस्तू नेमकी आपणाला हवी, दुसरी किंवा त्यापेक्षा जास्त चांगली नको, तसली नव्हे तीच. तोच टाय, तेच शूज, त्या बांधणीचे तेच पुस्तक, तोच गुलाब. तसं झालं माझं या घराच्या बाबतीत. मी जागा शोधत हिंडत होतो, उगाचच मी या बंगल्याकडे पाहिलं, त्याच वेळी मला वाटलं हे घर आपल्याला पाहिजे, इथं आपण राहणार जगणार. सुदैवानं ते त्यावेळी रिकामं होतं. इतक्या मोठ्या घराची त्यावेळीच काय, पण आता ही गरज नाही. पण मी ठरवलं या गावात राहायचं तर इथं आपलं आयुष्य फुलणार.
पण लिलू येण्यापूर्वी 15 दिवस हाच बंगला जणू रोगट असल्याप्रमाणे तातडीने सोडण्याची त्याने खटपट केली होती हे मात्र त्याने सांगितले नाही। आजूबाजूस 5-5 पोरांचे शेजार असलेले किडलेल्या लाकडी ओंडक्यातील भोकाप्रमाणे दिसणारे एक जुने घर त्याने ठरवलेही होते। लिलूने कॉलेजातील शेवटचे वर्ष संपवायचा विचार बदलून अचानक इकडे यायचे ठरवल्यामुळे त्याचे सारेच बेत उधळले गेले होते। अमुक दिवशी येत आहे असे तिचे पत्र आल्यावर तर तो घाबरून अस्वस्थच झाला। कागदाचे ढिगारे उपसून त्याने मेधाची पत्रे, खूपशी फुले वेणीत असलेला वेणी गळ्याभोवती टाकलेला तिचा फोटो, तिने एका पत्रात घातलेली रातराणीची वाळलेली फुले ही सारी त्याने निबरपणे जाळून टाकली। तिने दिलेल्या स्टेनलेस स्टीलच्या कॅलेंडरवरील तिचे नाव त्याने चाकूने खरडून नाहीसे करण्याचा प्रयत्न केला पण ते जाईना, म्हणूनच ते त्याने परसात कचऱ्याच्या ढिगात टाकून दिले। पण नंतर त्याला समजले की शेजारच्या लोकांनी बंगला फर्निचर विकले आहे व ती आता 4-6 दिवसांत येथून जाणार आहेत। या आनंदाने प्रथम त्याचा त्यावर विश्वासच बसेना। वत्सला काकू जाणार आहेत कायमच्या? छातीवरील प्रचंड अदृश्य ओझे उतरल्याप्रमाणे त्याने हाच बंगला रंगून घेतला। सोप्याला चंद्राप्रमाणे दिसणारा मोठा निळा दिवा लावला। लिलू आली ती स्वच्छ धुतलेल्या घरात। आता हे घर म्हणजे हिरव्या जगातील एक लहानसे कोरीव लेणी, आपल्या लिलूच्या सुखासाठी निर्माण केलेले। आता त्यावर कसलीही छाया नाही, कोणत्याही भूताची पावले वाजणार नाही। त्या शेजारच्या बंगल्यात कोण राहते? जणू बराच वेळ विचारायचा प्रश्न एकदम आठवल्याप्रमाणे लिलूने विचारले। माधव दचकला पण त्याने स्वतःला सावरले। जणू प्रथमच पाहत असल्याप्रमाणे त्याने बंगल्याकडे पाहिले व सहज बोलण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला, त्या होय तिथं कामत म्हणून राहतात, पण घरात विशेष कोणी मंडळी नाही। ते कामत लाकडाचे कॉन्ट्रॅक्टर होते, ते वारले। आता अर्धांगाने अंथरुणाला खेळलेला मुलगा पांडुरंग व आई वत्सला काकू। तो किंचित हसला, पण शेजार म्हणून तुला त्यांचा फारसा उपयोग नाही। त्यांनी तो बंगला विकला, ती मंडळी आजकाल जाणार होती, कदाचित गेलीही असतील। पण लगेच त्याचे मन संशयाने चाकूच्या पात्यासारखे झाले व त्याने विचारले, पण का चौकशी करतेस त्यांची? नाही तसं विशेष काही नाही, उगाच उत्सुकता वाटली इतकंच, लिलू म्हणाली। त्यांची मोलकरीण आज दुपारी आली होती, आपलं काम मिळेल की काय याची चौकशी करत होती तेव्हा ती सांगत होती। सांगत होती काय? जवळजवळ उठतच माधवने विचारले। पण ती मोलकरीण अगदी अलीकडेच आली होती हे त्याला आठवले। त्याचा ताण कमी झाला। त्याने हसून पुन्हा विचारले, काय सांगत होती ती? त्यांची एक मुलगी होती म्हणे मोठी, त्या मोठ्या विहिरीत तिनं जीव दिला, तुम्हाला माहीत होती ती? होय, प्रथम थोडे दिवस मी त्यांच्याच घरी जेवत असे, बेफिकीर आवाजात माधव सांगू लागला। आपल्या आईबरोबर इथं ती आली होती एकदा दोनदा। ती मुलगी थोडी बावळटच होती, दिसायलाही साधारणच, त्या घरातच वेळाची छटा दिसते, त्या बापालाही तसले झटके येत म्हणे। त्या भरात म्हणे उडी घेतली तिनं, मी नव्हतो त्यावेळी इथं, परत आल्यावर पोस्टमनकडून कळली मला सारी हकीकत। ती म्हणे गरोदर होती, जणू स्वतःशीच लिलू म्हणाली। ते एकाकी टाकून दिल्यासारखे दिसणारे घर, त्या दुःखाने गोठून गेलेली कुणीतरी माणसे। त्यांच्या जाणीवेने तिचे मन दडपल्यासारखे झाले। दुःखाच्या सानिध्यात आपला छोटा संसार, छेडीवर लागलेल्या निशिगंधासारखे आयुष्य, सारे तिला अधाशी, फार स्वार्थी वाटले। माधवने शर्मेने मान खाली घातली। आपल्या अंगावर सर्वत्र सरड्याप्रमाणे काटे फुटत आहेत असे त्याला वाटले। दिसायला साधारण म्हणताच मेधाचे विलक्षण सुंदर डोळे त्याच्याकडे पाहून उपरोधिकपणे हसले। एकदा दोनदा आली होती आपल्या आईबरोबर, ती त्याला दररोज भेटत असे। रातराणीच्या झोडपाजवळ असलेल्या लहानशा गेटमधून ती येत असे। ती रातराणीचा एक तुरा खुळत असे आणि तिचा गंध शालीसारखा पांघरून ती वाट पाहत उभी असे। तो 2 महिने रजेवर जाणार होता, त्याच्या आदल्या दिवशी ती थोडी लवकरच आली। ती आत आली व टेबलाला टेकून उभी राहिली। तिच्या चेहऱ्यावर नवा तृप्त आनंद होता, काहीतरी सांगायला ती धडपडत होती। आता आपण लग्न करूया रे, आनंदाने मोहरून ती कुजबुजली। तिने रेशमी काळ्या केसांत रातराणीचा झुपका खोवला होता। हिरव्या जॉर्जेटचे पातळ, मानकाच्या तुकड्यांच्या चकमक कुड्या, तिच्या हातात देखील तीच फुले, ती त्याच्या चेहऱ्यावर हलकेच खेळवत होती। त्या धुंद उष्ण मांसल वासाने माधव भोवळल्यासारखा झाला। त्याला वाटले ही मेधा छट
ही रातराणीच हिरव्या स्वराने उमलत आहे. मी कळवतो तुला 2 दिवसांत. कडा स्वप्नांनी अस्पष्ट झालेल्या आवाजात तो म्हणाला. त्याने तिच्या केसांतील तुऱ्याचा वास घेतला आणि तिच्या बांधलेल्या केसांचा चपटा संभार त्याने हलकेच हातावर घेतला. तेथील सारा कृष्णगंध त्याला ओठांनी टिपायचा होता आणि तेथे एकदम सर्पाचे तोंड दिसल्याप्रमाणे तो दचकला व मागे सरकला. तिचा हात त्याच्या हातून गळाला व एकदम असह्य शिशारी आल्याप्रमाणे तो तिच्याकडे पाहू लागला. त्याने एकदम प्रहार केल्याप्रमाणे मेधा एकदम आकसली व टेबलाच्या अगदी कोपऱ्यात अंग चुरून उभी राहिली. का सांगितलं नाहीस तू कधी मला? तुझ्या मानेवर कोड आहे म्हणून, तो कर्कशपणे म्हणाला. तिची मान एकदम खाली गेली. मला तुला फसवायचं नव्हतं, परंतु कधी सांगायचा प्रसंग आला नाही, ती स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे हलक्या आवाजात म्हणाली. आणखी मला वाटलं तुला माहीत आहे व तरीही. तो एकदम ताठला होता. त्याने एक शब्दही उच्चारला नाही, पण त्याला काय सांगावयाचे होते ते तिने समजून घेतले होते. ती तशीच खालच्या मानेने बाहेर पडली. गेट उघडण्यापूर्वी तिने खूपशी फुले तोडली व शांतपणे तिने सारा चेहरा त्यावर दडपला. ती गेली व तिने काळजीपूर्वक गेट लावून घेतले. माधवला वाटले होते ती ताडताड बोलेल, आदळआपट करून धमकी देईल, छातीवर डोके ठेवून अश्रू राहील, पण तिने त्यांपैकी काहीच केले नाही. एक फुललेला पूर्ण अनुभव संपला, एक गाठ बसली, अशा तऱ्हेने ती निघून गेली होती. निदान एकदा तरी तिने वळून पाहायचे होते. तो पुण्यात आल्यावर तिने त्याची सारी पत्रे, किती लांबलचक पत्रे त्याने लिहिली होती. इतर कुणालाही न सांगितलेल्या आवडीनिवडी, आकांक्षा, स्वप्ने सारी त्याने तिच्यापुढे मांडली होती, परत पाठवली. ती सारी परत आल्यावर त्याला आश्चर्य वाटले, आपल्या भाबडेपणाची थोडी शरमही. निळा हातरुमाल, एक पुस्तक, सारे व्यवस्थित लाल रिबिनने बांधून पाठवून दिले. जांभळ्या आभाळाखाली जांभळ्या पाण्यात पिवळ्या दिव्यांच्या लालसर होड्या असलेले एक छोटे चित्र मात्र तिने पाठवले नव्हते. सोबत साऱ्यांवरील मृतोल्लेखाप्रमाणे तिचे शेवटचे पत्र होते. मला कशाचाही पश्चाताप नाही, तुम्हाला फसवलंच असे सुद्धा मी कधी म्हणणार नाही. या धोक्याची मला पूर्ण कल्पना होती आणि सारं मी उघड्या हातांनी स्वीकार. तू मनाला अकारण टोचणी लावून घेऊ नकोस. हे असं घडणार आहे असं खात्रीचं सांगून जर मला पुन्हा जगायला मिळालं, तरी हे जसंच्या तसं मी पुन्हा सारं जगेन, एक क्षणही न सोडता. कोणतंच सुख कधी मला हातचा राखून स्वीकारता आलं नाही. मला पश्चाताप नाही, दुःख नाही. हा अनुभव पुरेसा उमलला असता तर मी फार सुखी झाले असते हे खरे, पण असा तरी अनुभव आला हे का कमी आहे? अशी तरी भाग्यवान माणसं कितीशी दिसतात. क्षणभर तरी आपल्याला डोळ्यात एकमेकांची प्रतिबिंब दिसली. एक दुःख मात्र सलतं, आईचं. तिच्यावर अकारण शिंतोडे उरतील, तिच्या गतदुःखाच्या खपल्या निघतील. माझ्या भावाच्या आजारानंतर माझ्या दुःखानं ती खसणार. शेवटच्या 4 दिवसांत तीच मला सोडून जाणार असल्याप्रमाणे मी माझी सारी आपुलकी तिच्यावर पसरली. उद्यापासून ती आठवडाभर आमच्या गावी जाऊन येणार आहे, हे त्यातल्या त्यात बरंच. पण नंतर मात्र ती अगदी एकटी पडणार, तिला यातील काहीच माहीत नाही. पोरीचं दुःख तरी काय होतं हे समजलं नाही म्हणून ती वेड्यासारखी आयुष्य पुखरत बसेल, हेच एक दुःख मला शेवटी जाणवतं. शेवटचं एकच, ती रातराणीची फुलं. तिनं आपली पहिली भेट पाहिली, या शेवटच्या भेटीत तिला असू दे. पत्र मिळाल्यावर माधवला प्रथम फार अस्वस्थ वाटले, नंतर त्याने ते ड्रॉवरमध्ये टाकून दिले. सगळे मृदू शब्दांचे जाळे, सारी फसवणूक. कधीतरी ती आपल्या आईविषयी बोलली होती का? आणि तो शिसारी आणणारा डाग तिने का झाकून ठेवावा? शेवटचे पत्र है, आणखी एक आठवड्यात दुसरे पत्र येईल. तो चिडून पुटपुटत होता. पत्र काही आले नाही. तो परत आला त्यावेळी त्याला सारी हकीकत समजली. बरेच दिवस मग त्या बंगल्यात कुणी दिसले नाही. नंतर पुन्हा दिवे लागले. वत्सला काकू कधीतरी दारात दिसायच्या. त्याने एकदा जाऊन त्यांचे सांत्वनही करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याही जाणार, तेथे नवे लोक येणार, नवे जीवन, त्यातील निराळी नवी सुखदुःखे. ती दिसायला साधारण होती, एकदा दोनदा आईबरोबर आली होती. त्या शांततेने लिलूही गप्प झाली होती. मधून मधून कठड्यावरील मासिकाची पाने फरफरत, रोपे हसत व रातराणीच्या झुडपात पसा मुठभर हालचाल दिसे. मेधाने आपल्या आईविषयी कधीच का बोलू नये? आईचे रितसर धार्मिकरित्या कामतशी लग्न झाले होते हे खरे, पण तिच्या नावाने प्रसिद्ध असलेले
ते होण्णावरचे घर त्याचे काय हे देखील आपण स्वीकारले असते. स्वीकारले असतेस खरे प्रामाणिकपणे. काय निर्लज्ज आहेस तू, अशा मुलीला पत्नी म्हणून बरोबर घेऊन हिंडला असतास. बहिणींच्या घरी तिला स्वतःबरोबर नेले असतेस. भेकड, स्वतःशी देखील खरे बोलण्याचे तुला धैर्य नाही. पण तो डाग, लग्न झाल्यानंतरही तिने तो आपणाला दाखवला नसता, आपण आपल्या नशिबानेच सुटलो. नाहीतर नंतर अपेशी वाळीत टाकलेले दरिद्री आयुष्य. पण आता आपल्या आयुष्यात येण्याचा तिला काय अधिकार आहे? आपल्यामुळे ती मिली, कोण म्हणते? कोणाला माहीत आहे हे सारे? ते सारे तिच्याबरोबर संपले. आपले आयुष्य स्वच्छ आहे, समोर लिलू आहे. आता या सुखावर कसला तडा, कसला डाग? माधवने निबरलेल्या मनाने वर पाहिले. जणू त्याने ते सारे कायमचे पुसून टाकले. तो शीळ वाजवू लागला व त्याने आळस झाडला. लिलू, आपण पिक्चरला जाऊया, अद्याप वेळ आहे, तो उठत म्हणाला. पण लिलू जिकडे पाहत होती तिकडे त्याचे लक्ष गेले व तो एकदम थांबला. भूतकाळातून भूत आल्याप्रमाणे वत्सला काकू गेट उघडून एक एक पायरी सावकाश उतरत त्यांच्याकडे येत होत्या. त्यांना पाहताच माधवचे अंग अनामिक भीतीने थरथरले. एकदम ओरडून त्यांना जा जा म्हणून सांगावेसे त्याला फार वाटले, पण त्याच्या तोंडून शब्द फुटला नाही. वत्सला काकू जवळ आल्या. त्या लाल ठिपक्यांचे बदामी पातळ नेसल्या होत्या व अंगावर काळ्या किनारीची हिरवी शाल घेतली होती. त्यांचा रंग आता जुन्या हस्तिदंती फणीसारखा दिसत होता. त्यावेळीही लिलूला एकदम वाटले, ऐन तारुण्यात ही बाई फार सुंदर असली पाहिजे. वत्सला काकूंनी आपले अधुडोळे ताणून माधवकडे पाहिले व त्या कुंपणावरील चिंधी हल्ल्याप्रमाणे हसल्या. म्हटलं, उद्या पहाटे आम्ही इथून जाणार, भेटून जावं, क्षीणपणे हसत त्या म्हणाल्या. त्यांनी पुन्हा डोळे ताणत लिलूकडे पाहिले. त्या नजरेखाली ती एकदम अस्वस्थ झाली. वत्सला काकूंनी मान डोलावली. ही बायको का माधवराव? बरं झालं संसाराला लागलात, सुरेख आहे हो मुलगी. लिलू जागी झाल्याप्रमाणे झाली व चटकन कठड्यावरून उठली. या आत या ना, तुमची ओळख होते न होते तोच चाललात तुम्ही, ती म्हणाली. वत्सला काकू वर आल्या नाहीत, तेथूनच त्या म्हणाल्या, आता येत नाही, आता आणखी लोक येणार आहेत घरी, तेव्हा आधी भेटून जावं म्हणून आले. नंतर कुठली सवड मिळायला, सारा संसार जायचा ना इथून. आता काय उरलंय आमचं? आता आपल्या गावात जायचं, तिथं खत टाकायचं, त्या खिन्नपणे म्हणाल्या व लिलू एकदम गप्प झाली. वत्सला काकूंनी इकडे तिकडे पाहिले व तेथल्या तेथेच त्या 15-20 पावले हिंडल्या. मूळ वस्तूपासून सुटून जाणारी एखादी सावली स्वतंत्र हिंडावी त्याप्रमाणे त्या विरलेल्या वाटत होत्या. त्यांनी रोपांकडे पाहिले व पुन्हा मान हलवली. त्या लिलूकडे वळल्या व म्हणाल्या, यांचा सारा वेळ अजून इथं खण्यातच जात असेल, नाही? आमची एक मुलगी होती, तीही अशीच वेडी ग, तिला झाडाझुडपांची फार हौस बघ. ही रात्राणी आहे ना, ती तिनंच लावली तुमच्या आवारात. त्यावेळी दुसरं बिराड होतं इथं, बापटांचं. आमच्या बंगल्यात लावायला गेली तर तिच्या वडिलांनी सांगितलं, रात्राणी बित्राणी काही नाही, तिच्यामुळे साप येतात. तर आपण साप मारू म्हणून ती भांडायला लागली. 2 दिवस जेवली नाही, बोलली नाही. माझी काय पंचायत ग त्यावेळी? फारच हट्टी ती लहानपणापासून. अखेरीस ते झाड इथं आलं, वाढलं, त्याचं पाणी इथं होतं म्हणायचं झालं. मेधाजणू घरात असल्याप्रमाणे त्या बोलत होत्या, सांगत होत्या. माधव कासावीस होऊ लागला. त्या क्षीण आवाजाने त्याचे आयुष्य कुरतरल्यासारखे होऊ लागले. जा इथून आता, जा जा, आणखी एक शब्द बोलू नको, तो सारखा मनातल्या मनात जपू लागला. बराय, मी जाते आता, यापुढं कसली भेट म्हणा. 5-10 मिनिटांनी जायला वळत वत्सला काकू म्हणाल्या. संध्याकाळच्या वाऱ्याने त्यांचे अंग शहारले व त्यांनी शाल अधिकच लपेटून घेतली. येते ग मुली, लक्ष्मीसारखे आहेस तू, त्या लिलूला म्हणाल्या. लिलू खांबाला टेकून त्यांच्याकडे पाहत कठड्यावर बसली. माधवला वत्सला काकू जात असलेल्या पाहून एकदम हायसे वाटले. गळ्याशी आवडणारी भीती एकदम सैल होऊन नाहीशी झाली. तो लगबगीने पुढे गेला व त्याने गेट उघडून धरले. धापा टाकत वत्सला काकू तेथे क्षणभर थांबल्या व त्यांनी माधवकडे रोखून पाहिले. मी आता भेटणार नाही माधवराव, पण मला थोडं बोलायचं होतं, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या. मला सारं पहिल्यापासून माहीत होतं. पुरीच्या सुखासाठी मी जगाकडून बेअब्रूसुद्धा सहन केली असती, पण सारं मी नसताना घडलं. आता या सुंदर मुलीला आयुष्यात आणलंस, तिला तरी आता माणसासारखं वागव.
त्यांनी शाल पुन्हा लपेटून घेतली व त्याच्याकडे पुन्हा पाहिले. क्षणभर फुललेला डोळ्यांतील कठोरपणा विझला व त्यावर पुन्हा वयाची राग जमली. पुन्हा मागे न पाहता वत्सला काकू पांढऱ्या सावलीप्रमाणे निघून गेल्या. माधव खेळल्यासारखा निर्जीव तेथे उभा राहिला. भूतकाळ पांढऱ्या ठिपक्यांच्या हजारो टोकांनी आपल्याला स्पर्श करीत आहे असे त्याला वाटले. कोणाचे ते शब्द, कोण बोलले आता? लाल ठिपक्यांच्या बदामी पातळातल्या हिरवी शाल नेसलेल्या वत्सला काकू? छे, त्यांचे डोळे तर मेधासारखे वाटले. मेधा की लाल बदामी हिरवी रातराणी, या साऱ्यांचा गुंतवळाच त्याच्या धक्का बसून बधीर झालेल्या मनातून फिरला. शर्मेने त्याला फार दुबळे वाटू लागले. यावेळी कुणाचा तरी आधार असावा असे वाटून तो आंधळेपणाने पावले टाकत लिलूकडे आला व चिमलेल्या आवाजात तो म्हणाला, लिलू, अगं लिलू. पण ती अगदी स्तब्ध बसली होती. त्याचे शब्द तिच्या भोवती फिरले व बाजूच्या हिरव्या शांततेत बुडाले. तिच्या मनात अद्याप सावकाश पावले टाकत जाणाऱ्या आघाताने असहाय झालेल्या वत्सला काकू होत्या. त्यांचे निर्जीव अतू डोळे होते. लक्ष्मी, लक्ष्मी हे त्यांचे शब्द ऐकू येत होते. नुसती खोटी नजर टाकली की घायाळ होणाऱ्या भाबड्या अरविंदाच्या जीवनाशी आपण निव्वळ चाळा गंमत म्हणून खेळलो व त्याच्या आयुष्याचा अगदी विध्वंस करून टाकला. त्याचा सूड म्हणूनच की काय, या ठिकाणी कुणीतरी इतक्या दूर परक्या ठिकाणी त्या मुलीचे आयुष्य विस्कटून टाकले आणि त्यात ही बाई होरपडून निघाली. आपण ते पाप केले नसते तर कदाचित हे दुःखही घडले नसते. या तिच्या दुःखाला आपणच जबाबदार आहो असा एक वेडा विचार चरकन तिच्या मनात येऊन गेला व वत्सला काकू गेलेल्या दिशेने ती शर्मून व्याकुळ नजरेने पाहू लागली. धन्यवाद रसिक हो. रातराणी ही जी ए कुलकर्णी यांची अतिशय भावस्पर्शी, हृदय हेलावणारी तरल कथा. ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समधून अवश्य कळवा. ऐकत रहा, मजेत रहा. धन्यवाद.